तर छत्रपती शिवाजी महाराजांना माना, तुम्हाला आजोबा मानायचंय तर महात्मा ज्योतिबा फुलेंना माना, आणि तुम्हाला जर भाऊ मानायचंय तर लोकशाहीरांना भाऊ साठेंना माना, आणि तुम्हाला जर सख्या बाप मानायचा असेल ना तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माना, बाबासाहेबांना माना. गांधीजी येरवड्याच्या तुरुंगामध्ये ज्या वेळेस उपोषणाला बसले, कशासाठी बसले तर बाबासाहेबांना या दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होता, आणि बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमधून हक्काधिकार मंजूर करून आणले. आणि त्यावेळेस गांधीजी बोलले होते की बाबासाहेब जोवर आपल्या आवाज तो मागण्या मागे घेणार नाही तोपर्यंत मी येरवड्याच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषण करेल. और इसलिए भीमराव हक्का साठी लढले, गांधीजी उपोषणाला बसले, परंतु बाबासाहेब भीमराव हक्कांसाठी लढले. मरायची बारी आली, गांधी उपोषणाला आडवे पडले, तला भल्या भल्यांनी हात पाय जोडले, गांधीचा प्राण वाचलाही जा, गांधीचा प्राण वाचलाही जा. क्योंकि बना भारत का संविधान उसी का नाम अंबेडकर, बढ़ाई प्रजातंत्र की शाह उसी का नाम अंबेडकर, अरे जुल्म देखा तो हुए हैरा उसी का नाम अंबेडकर, और बचाई गांधी जी की जान अरे उसी का नाम अंबेडकर, उसी का नाम अंबेडकर. भीमराव हक्कांसाठी लढले मनुवादाशी, आपला पती कसाही असू द्या, बायकोचा नवऱ्यावर जीव असतोच का नाही, मग अर्धांगिनीचा कस्तुरबाचा जीवही होता धन्यात. युव गांधी गवत व्हायसाठी होते छोट्या बांधवांनी दिलंय की माठवण बौद्धवाडीमध्ये असणारा लहानच लहान आणि मोठ्यात मोठा प्रत्येक जण प्रत्येक कार्यकर्ता खाली जमिनीवर बसून दरवर्षी शिस्तीने कव्वाली ऐकतो, आणि खास या शिस्तबद्दल प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या. जीव गांधी जवळच व्हायसाठी आहे.
अभिमान विचार केला मनाला हे हक्क अधिकार बाबासाहेब घाबरले नाही. पुणे करारावर सह्या करण्यासाठी गांधीजींची प्रकृती एवढी बिकट झाली की गांधीजी मरता मरता वाचले. आणि म्हणून भीमाने विचार केला मनाला हे हक्क अधिकार देऊन यांचे अध्यक्ष संजीव रघुनाथ तांबे यांच्याकडून खास 200 रुपये सरपंच भेट. भीमाने विचार केला मनाला हे हक्क अधिकार देऊन वाचवाईसाठी बलिक जनाला तरार त्यांनी केला.